माझ्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा मी एकदा स्वागत करतो। तर आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत इरेटोस्थेनिसची चाळणी, की ज्या पद्धतीचा उपयोग करून आपल्याला मूळ संख्या वेगळ्या करायच्या आहेत। तर इरेटोस्थेनिस हे एक थोर गणितीतज्ञ होऊन गेले, तर त्यांनी या पद्धतीचा शोध लावला, म्हणून या पद्धतीला त्यांचंच नाव देण्यात आलं। तर या पद्धतीला काय म्हणतात, इरेटोस्थेनिसची चाळणी। या ठिकाणी एक ते 100 पर्यंतच्या संख्या मी लिहिलेल्या आहेत। तर सुरुवातीला एकचा विचार करू, तर एकचा विचार करत असताना तुम्हाला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कशाला म्हणतात हे माहीत असणं आवश्यक आहे। तर ज्या संख्येला दोनच विभाजक असतात, म्हणजेच ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येनं भाग जातो, अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात, आणि ज्या संख्येला दोनपेक्षा जास्त संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात। तर आता एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून आपण या संख्येला काय करणार आहोत, चौकोनात ठेवणार आहोत। तर आता दुसरी जी संख्या आहे दोन, तर या दोनला दोन मूळ दोन विभाजक आहेत, म्हणजे दोन संख्येनं पूर्ण भाग जातो, म्हणून ही संख्या कोणती आहे, मूळ। तर आता या दोनने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला कट करायचे आहेत का, तर त्या दोनने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच त्यांना दोनपेक्षा जास्त विभाजक आहेत, म्हणजेच त्या संयुक्त संख्या आहेत। तर दोनच्या पटीतल्या संख्या कोणत्या आहेत, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 74, 75, 76, 77, 78, 89, 90, 91, 92, 93, 74, 75, 76, 77, 78, 89, 90, 91, 92, 93, 74, 75, 76, 77, 78, 89, 90, 91, 92, 93, 74, 75, 76, 77, 78, 89, 90, 91, 92, 93, 74, 75, 76, 77, 78, 89, 90, 91, 92,
आपण 3 चा विचार करू जर 3 ही मूळ संख्या असेल तर आपण तिला गुणन करणार आहोत तर 3 ला फक्त दोनच संख्येने भाग जातो एक आणि त्या संख्येने म्हणून 3 ही संख्या काय आहे मूळ आता 3 च्या पटीतल्या सर्व संख्या आपल्याला कट करायच्या आता 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30 11 3 33 12 3 36 13 3 39 14 3 42 15 3 45 16 3 48 17 3 51 18 3 54 19 3 57 20 3 60 21 3 63 22 3 66 23 3 69 24 3 72 25 3 75 26 3 78 27 3 81 28 3 84 29 3 87 30 3 90 31 3 93 32 3 96 आणि 33 3 99 तर अशा पद्धतीने आपण 3 च्या पटीतल्या सर्व संख्या कट केलेल्या आहेत आता आपण पाहणार आहोत 5 तर 5 या संख्येला 1 आणि 5 नेच पूर्ण भाग जातो म्हणून 5 ही संख्या मूळ संख्या आहे आता 5 च्या पटीतील सर्व संख्या आपल्याला कट करायची आहे तर 5 ची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 आहे त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो आता 0 असलेले तर संख्या ऑलरेडी कट झालेली आहे आता एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्या सर्व आपण काय करणार आहोत कट करणार आहोत म्हणजे या सर्व संख्या काय आहेत संयुक्त तर आपण आता 7 चा विचार करणार आहोत तर 7 ही संख्या मूळ आहे म्हणजे 7 ला 1 आणि 7 शिवाय दुसऱ्या कोणत्या संख्येने पूर्ण भाग जात नाही मग आपण 7 च्या पटीतल्या सर्व संख्या काय करणार आहोत कट करणार आहोत 7 एक 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70 11 7 77 12 7 84 13 7 91 14 7 98 अशा पद्धतीने 7 च्या पाड्यातल्या सर्व संख्या आपण कट केलेल्या आहेत 1 ते 10 मधल्या तर संख्या गोल केलेल्या आहेत म्हणजे त्या मूळ आहेत आता उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला काय करायचे गोल करायचे म्हणजे त्या कोणत्या संख्या असतील मूळ 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79
त्र्याऐंशी एकोणनव्वद आणखी सत्त्याण्णव। तर अशा पद्धतीनं एक ते शंभर मधल्या संख्या आपण गोल केलेल्या आहेत की त्या मूळ संख्या आहेत। तर आपण मोजू किती संख्या मूळ असतील पाहणार आहोत। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस। तर अशा पद्धतीनं एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत? पंचवीस। तर आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की एक ते शंभर मध्ये मूळ संख्या किती आहेत? पंचवीस। तर आता आपण पाहणार आहोत जोडमूळ संख्या। तर जोडमूळ संख्येची व्याख्या मी तुम्हाला सांगणार आहे। जर दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असेल तर त्या संख्यांना आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो। तर या ठिकाणी तीन व पाच या दोन संख्यांच्या मध्ये एकच संयुक्त संख्या आहे म्हणून तीन व पाच या जोडमूळ संख्या आहेत। त्याच पद्धतीनं पाच व सात या दोन मूळ संख्यांच्या मध्ये एकच संयुक्त संख्या आहे म्हणून या दोन जोडमूळ संख्या आहेत। तर याच पद्धतीनं अकरा व तेरा सतरा व एकोणीस एकोणतीस व एकतीस एक्केचाळीस व त्रेचाळीस एकोणसाठ व एकसष्ट एकाहत्तर व त्र्याहत्तर। तर अशा पद्धतीनं एक ते शंभर मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती तयार झाल्या? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ। तर एक ते शंभर मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत आठ।